हेलो वेलकम राम राम नमस्कार गुरुकुल 247 चॅनलवर मी ऋषभ सर सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पर्सेंटेजचे नेक्स्ट टॉपिक घेऊ म्हणजे पाचवा आणि सहावा. आत्तापर्यंत झालेले आपले टोटल चार टाईप झालेले आहे. आज आपण घेऊया पाचवा आणि सहावा टाईप म्हणजे वन बाय वन आपण पूर्ण जे जितकेही टाईप आहेत ते कव्हर करणार आहोत. तर चला आज आपण पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीचा टाईप फाईव्ह बघूया. चला तर सर्वात आधी मला पेन सिलेक्ट करून घेऊ द्या. तर आपण आता प्रश्न वाचूया काय म्हणते टाईप फाईव्ह. टाईप कुठला काय आपला टाईप फाईव्ह आहे. आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघायचे आहे म्हणजे पहिला कन्सेप्टचा आणि दुसरा व्हिडिओ हे बघायचा. याच्यात चार टाईप कव्हर झालेले आहे आणि सोबतच गणित प्रश्नमालिका ही पण तुम्ही बघायची आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही जे इथे शिकता त्याची संध्याकाळी प्रॅक्टिस पण होते. तर चला आता क्वेश्चन काय म्हणते जो आपला प्रश्न आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे. एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढला व नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% वाढला तर कामगारांच्या किती टक्के वाढ झाली. पगारात किती टक्के वाढ झाली बस ठीक आहे. आपल्याला किती टक्के वाढ झाली पगारात हेच सांगायचं आहे. चला तर आधी ट्रेडिशनल मेथड म्हणजे जे आधीपासून मेथड चालू आलेली आहे ती बघून घेऊया. चला तर सर्वात आधी काय करतात 100 कन्सिडर करतात ठीक आहे. 100 कन्सिडर केले त्याच्यानंतर काय म्हणते ते 20% वाढ झाली. 20% वाढ झाली बघा याच्यावरून ह्या 100 जर 20% वाढ केली 20% वाढ झाली काय एकच मिनिट 20% वाढ 20% वाढ झाली ठीक आहे. ते किती होणार 120. मग त्याच्यावर काय म्हणते बघा 20% वाढ झाली परत नंतर म्हणतात की 10% वाढ झाली. परत इथून इकडे येण्यासाठी 10% वाढ किती टक्क्याची तर 10% वाढ म्हणते. तर ते किती होणार 120 12 टक्के होईल म्हणजे ते 132 होणार ठीक आहे. तर कामगारांचे किती वाढ झाली म्हणते पगारात किती वाढ झाली म्हणते आता. तर पहिले किती होती 100 होती. 100 किती झाली 132 झाली म्हणजे 100 - 132 केलं तर आपल्याला समजून जाते की 32% वाढ झाली आहे. म्हणून याचा आन्सर येते 32% ठीक आहे. पण हे इथे छोटे आकडे आहे. हे 100 म्हणजे आपण 100 घेऊन कन्सिडर केलं कुठे जर मोठे आले तर काय करणार तुम्ही कसं काय सॉल्व्ह करणार. तर याच्यासाठी आता शॉर्टकट ट्रिक कसं आहे आपण ते बघूया. तर सर्वात आधी तुम्हाला हे जे आहे आपली लेंदी मेथड ही लक्षात आलीच असेल ठीक आहे. ही मेथड पण चालते पण असं काही नाही आहे. पण याच्यापेक्षा पण एक छोटीशी मेथड आहे माझ्याकडे म्हणजे त्याच्यासाठी जास्त तुम्हाला पेनाची शाई पण वाया नाही घालवा लागत ना पेज वाया घालवा लागत. तर चला आता मी तुम्हाला मेथड सांगतो. सर्वात आधी याच्यासाठी ह्या मेथडसाठी ह्याच्यान मी सांगत आहे तुम्हाला त्या मेथडसाठी तुम्हाला तो जो अपूर्णांकाचा टेबल होता फ्रॅक्शनचा टेबल मी सांगितलेला आहे म्हणजे पर्सेंटेजच्या शेकडेवारीचा कन्सेप्ट 1 व्हिडिओ आहे जो फर्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे. तर इथं काय म्हटलं आहे कामगारांच्या पगारात वाढ झाली म्हणते बघा 20% वाढ झाली ठीक आहे. 20% फ्रॅक्शन काय जो आहे अपूर्णांक काय आहे फ्रॅक्शन 1/5 काय ते 20% मग पहिल्यांदा लिहून दाखवते इथे बाकी वेळेस तुम्ही तो टेबलवरूनच पाहायचं आहे. 20% फ्रॅक्शन आहे ते 1/5 वाढ झाली. वाढ झाली म्हणजे काय 5/1 वाढ झाली म्हणजे 6 झाली म्हणजे ते कसं होणार हे असं होणार ठीक आहे. वाढ झाली ही बघा आपल्यासारखं कालचं आधी किती आहे आणि नंतर किती झाली ठीक आहे. तर आधी किती होती 5 होती समजा आधी 5 होती नंतर 6 झाली बघा. जर तुम्ही चेक केलं तर 5/1 वाढ कितीवर तर 5/5 किती होती इकडं इतकंच येणार 20%. त्याच्यानंतर काय म्हणते नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% वाढली. 10% काय असते बघा इथे या साईडनं लिहून दाखवतो 10% असते 1/10 ठीक आहे. ह्या त्याचा पूर्णांकाचा फ्रॅक्शन असते हा त्याचा. तर काय म्हणते 10% वाढ म्हणजे 10/1 वाढ म्हणजे 10/1 जास्त म्हणजे 11 ठीक आहे. तर जे कटते ते काढून घ्यायचं आधी 2 × 3 = 6 × 5 = 10 हे आता याचं गुणाकार इकडे लिहून टाकायचं याचं गुणाकार याला सक्सेसिव्ह मेथड म्हणते. हे झाले 25 आणि हे झाले 33. तर त्यांचं म्हणणं काय आहे माहिती का
आता किती टक्क्याची वाढ झाली, आपल्याला 100, 132, 100 वगैरे असं हे करायची गरज नाही राहणार याच्या पुढे. आता बघून घ्या, हे पहिल्यांदा सांगताना तुम्हाला थोडंसं लेंदी वाटत असेल, पण त्याच्यानंतर एकदम इझी होऊन जाते. मग इथे कितीचा फरक आहे, तर 8 फरक आहे. कितीचा फरक दिसत आहे, तर 8 कितीवर, 25 इंटू 100 करून टाकायचं. किती काढून आता कॅन्सल करायचं, 25 × 25 × 25 = 100 आणि 4 × 4 = 32 आलं. सोपं आहे बाबा, ऑप्शनमध्ये पण आहे 32. काय केलं मी परत एकदा तुम्हाला समजून सांगतो, या आधी आणि हे नंतर, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण ते पगार, कामगारांचा पगार 20% वाढला. 20% फ्रॅक्शन काय, 1/5, ठीक आहे. याच्यावर 1/5 म्हणजे वाढला, वाढला म्हणून वर जे आहे ते खालच्याच्यात प्लस होऊन वर तर लिहावं लागते. बघा, वर तर काय आहे 1, म्हणून ते खालच्याच्यात प्लस केले. बघा असं लिहिलं, हे असं लिहिलं, ठीक आहे. जे मायनस होणार जर 20% घट किंवा समोर जसं प्रॉब्लेम येणार तसं मी सांगणार, तुम्ही घट झाल्यावर काय द्यायचं. आता सध्या वाढल्याचं शिकत आहे म्हणून आपण वाढल्याबद्दल मी सांगितलं, ठीक आहे. तर 5 होते तर 6 झाले, आधी पगार इतका होता नंतर इतका झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर 10% वाढलं, 10% काय आहे 1/10 वाढला, इथं पण वाढला आहे म्हणून काय करणार, 10 वर 1 ॲड करून, म्हणजे आधी 10 होता तर नंतर 11 झाला. बस इतकंच केलं मी. त्याच्यानंतर काटाकोटी करून टाकली, जे कट्टे असं क्रॉसमध्ये जे कट्टे ते काटून टाकायचं, 2, 3, 6, 1, 5, 10, ठीक आहे. या दोघांचा गुणाकार करून टाकायचा, वरच्या वरच्याचा, वरच्या खालच्या खालचा, असा वरच्या खालचं, एवढी आधी आधीच्या टर्मचा नंतर नंतरच्या टर्मचा. इकडे येते 25, इकडे येते 33. दोघांमध्ये फरक कितीचा, दोघांमध्ये फरक आहे 8. कशावर कॅल्क्युलेट करायचा, तो आहे 25 × 100. तर 25 × 25 × 100, 4 × 8 = 32 असं आलं आपलं 32% उत्तर, ठीक आहे. पण आता ते काय म्हणून तुम्ही वाढ आहे का काय आहे, बघा हे 25 या म्हणजे आधीच्या आकड्यापेक्षा हा नंतरचा जो आकडा आहे हा मोठाच दिसत आहे ना, म्हणजे ही वाढच झालेली आहे. जर का आधीच्या आकड्यापेक्षा जर नंतरचा आकडा कुठे पण तुम्हाला छोटा दिसणार तर तिथे ती घट झाली असणार आहे. आलं लक्षात, असं हे आपलं 32 आन्सर आलं आहे. तर मी हे तुम्हाला दोन्ही मेथडने सांगितलं आहे, जे ट्रेडिशनल मेथड होती त्याने सांगितलं, आणि ही आत्ताची ही जी मेथड आहे नवीनवाली, ही जी शॉर्टकट छोटी मेथड मी यानंच सांगणार आहे. आता सर्व प्रॉब्लेम मी यानं सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला दुसरी कुठली पण एक्झाममध्ये आलं गेली तुम्ही हे बँकिंग आपलं जे आपलं MPSC वगैरे हे ते 16 सरळ सेवा 16 तुम्ही बँकिंगसुद्धा द्यायला गेलं किंवा SSC पण द्यायला गेली एक्झाम, तिथं ते एकदम कमी कमी टाईम असते, 20-20 मिनिटात सोडवावं लागते. बँकिंगमध्ये तर 20 मिनिटात सोडवावं लागते, तर तिथे पण तुम्ही ही मेथड वापरली तर तुम्ही एकदम फास्ट होऊ शकाल, ठीक आहे. तर आता मी शॉर्टकटनं शिकवणार हे, आता डायरेक्ट शॉर्टकट बघून घ्या. अनुजचा पगार सुरुवातीला 10% वाढला, 10% वाढला, 10% फ्रॅक्शन काय आहे असते 1/10, तर 10% वाढलं, 10 वर 1 वाढला म्हणजे 11 झालं. आणि व काय म्हणते नंतर, काही दिवसांनी मंदी आल्यावर पगार 20% घट झाला. मी प्रश्न परत एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे समजणार. अनुजचा पगार सुरुवातीला 10% वाढ केली व नंतर काही दिवसांनी मंदी आल्यास पगार 20% घट केली, तर अनुजचा मूळ पगार किती, मूळ पगार सांगायचा आहे, ठीक आहे. बस काहीच नाही, मूळ पगारात किती टक्के वाढ व घट झाली हे सांगायचं आहे. मूळ पगारात किती टक्के, बरं, किती टक्के वाढ व घट झाली आपल्याला हेच सांगायचं आहे, ठीक आहे. तर 10% वाढ हे आपण लिहूनच टाकलं इथे, त्याच्यानंतर मंदी आल्यास 20% घट. आता घट 20% फ्रॅक्शन काय होतं, 1/5 होता, म्हणजे 20% होतं, घट झाली म्हणून काय करायचं, खालच्या संख्येत वरच्या संख्येत 1 करून टाकायचं, 1 आहे म्हणून, ठीक आहे. घट झाली म्हणजे 20% आहे ना ते, म्हणून घट झाली. तर आता काय होणार, इथे काही कटत नाही, असं क्रॉसमध्ये काहीच कटते. बघा हे झाले 25, हे झाले 44. आता बघा कितीचा फरक आहे, बघा 25 जर 44 गेले तर कितीचा दिसत आहे तुम्हाला, कितीने वाढ झालेली आहे का घट झालेली आहे काय दिसत आहे तुम्हाला. सॉरी माझं सांगताना एका जागी चुकून गेलं होतं, हे आपण जे आहे 4 कन्सिडर केलं होतं, इथे 44 नाही तर इथे 22 येते, एकच मिनिट, ठीक आहे. तर 25 आता कितीचा गॅप झाला आहे, हा 3 गॅप झालेला आहे. कितीवर तर कॅल्क्युलेट करताना 25 तर 100 किती, बस 25 × 25 × 100 = 4 = 12.
बघा ही पहिली संख्या आधीची मोठी होती त्याच्यानंतर जी लहान आहे म्हणजे ही 12% घट झाली आहे. आलं का लक्षात? ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर आहे. बघा मी इथे थोडीशी गडबड झालीची असणार आणि तुम्ही कन्फ्यूज झाले आहे म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगून देतो. थोडं घाईघाईत माझं ते कॅल्क्युलेशन जे आहे कट केलेलं माझं लक्षच नाही राहिलं म्हणून ते 44 झालं, ते 22 पाहिजे होतं. बघा ते काय म्हणते, अनुपच्या पगारात सुरुवातीला 10% म्हणजे 10/1 म्हणजे 11 झाली. ठीक आहे, फ्रॅक्शनच्या टेबल अनुसार शिकवत आहे मी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते, व काही दिवसांनी मंदी आल्यावर 20% घट झाली. 20% घट झाली म्हणजे 20% फ्रॅक्शन काय, 1/5, तर 5 1 घट म्हणजे 4, 20% घट दाखवायसाठी. ठीक आहे, तर ते किती होणार, 5 होऊन जाणार 4. बस काहीच नाही, आता हे काय कापून घ्यायचं आहे. हे किती होते, 11×2=22 आणि हे किती होते, 5×5=25. ठीक आहे, आता याच्यातला गॅप काढा, कितीचा आहे गॅप, आहे 3. कॅल्क्युलेट कशावर करायचं आहे, आधीवर 25 किती टक्क्यात काढायचं आहे म्हणून 100 25×25=100 आणि 4×3=12 12% आहे. आता हा ह्या आधीच्या संख्येपेक्षा समोर येणारी संख्या ही लहान आहे म्हणून हे घट आहे. झालं, सोपं आलं लक्षात. असंच आपण आता तिसरं प्रॉब्लेम बघूया. तिसरा प्रश्न काय म्हणते, एका घड्याळ्याची किंमत 500 रुपये आहे, त्याच्याच किमतीत सुरुवातीला 20% वाढ केली व नंतर काही दिवसांनी घड्याळ्याची किंमत 10% कमी केली, तर आता घड्याळ्याची किंमत किती होईल? अरे बापरे, अतिशय सोपा प्रश्न, फक्त तुम्ही समोर लक्ष द्यायचं आहे. आधी तुम्ही सोडून बघा आणि नाही आलं तर बघा आन्सर तर तुम्ही चेकच करा. पण आता बघा, आता समोर काय करायचं मी सांगतो तुम्हाला. काय म्हणते ते, घड्याळाविषयी सांगितलं आहे. घड्याळ आहे, एक घड्याळाची किंमत आहे 500 रुपये आहे, त्या किमतीत सुरुवातीला 20% वाढ झाली. ठीक आहे, बघा आधी मी जुन्या मेथडने सांगतो आणि मग नवीन पण परत तुम्हाला सांगतो. काय 500 रुपयाची आहे, त्याच्यात जर 20% वाढ केली आहे, 20% वाढ केली म्हणजे किती होणार, याच्यात 20% वाढ केली आहे, 20% इथं वाढ केली आहे प्लस. ठीक आहे, तर ते किती होणार, म्हणजे ते 600 होणार. ठीक आहे, आणि याच्यात म्हणते काय म्हणते, 10% कमी केली नंतर 10% कमी केली म्हणजे याच्यातून 60 कमी होणार, म्हणजे याच्यातून 10% हे जे आहे हे मायनस होणार, म्हणजे याच्यातून जर 60 कमी केले तर येणार 540. बघा इथे हे आन्सर आपलं 540 आलेलं आहे. पण इथे मी सांगितलेली ट्रिक पण लागते, जर तुम्हाला ती ट्रिक आवडत असेल तुम्ही ती पण वापरू शकता. आता त्याने पण मी समजू शकतो. पहिल्यांदा काय म्हणते, 20% वाढ झाली, 20% वाढ झाली म्हणजे 20% वाढ म्हणजे 20% वाढ म्हणजे काय, 1/5, 5/1 वाढ म्हणजे 6, त्याच्यानंतर 10% कमी, 10% कमी म्हणजे 10/9 होऊन जाणार. ठीक आहे, 1 कमी करून 9 होऊन जाणार, तर हे होणार 3, हे होणार 5, आपण कॅन्सल केले, जे कॅन्सल होते ते करून टाकायचे. ते किती होते, 5×5=25 आणि हे होते 27, 9×3=27. ठीक आहे, इथं आपल्याला काय सांगायचं आहे, घड्याळाची किंमत किती होईल, घड्याळाची किंमत किती होईल हे आधी वाढवल्यानंतर आणि कमी केलं म्हणजे 20% वाढवल्यानंतर आणि 10% कमी केल्यानंतर घड्याळाची किंमत किती होईल. तर त्यांनी काय सांगितलं आहे, घड्याळाची किंमत किती होती आधी, 500 रुपये. बघा हे आपली आधीचं आहे, आधीची किंमत किती होती, 500 रुपये, म्हणजे किती झाले, 25 आणि असं 20. ठीक आहे, तर याच्यात 20 करून टाकायचं, आपलं एन्सर येऊन जाते, 2×2=54 आणि 0 ज्याच्यात असा आलं लक्षात. 540 कसं आलं लक्षात, अतिशय सोपं. बघा दोन्ही मेथडने आपल्याला आन्सर काढता येते. आलं का लक्षात ट्रिक कशी आहे तर आपली. तर चला असंच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय म्हणते, सुरुवातीला कामगारांचा पगार 10% कमी केला व नंतर मंदी आल्यामुळे पुन्हा पगार 10% कमी केला, तर कामगारांचा मूळ पगार किती टक्के घट होईल, किती टक्के घट होईल आपल्याला सांगायचं आहे. ते एक मेथड आहे 100, 100 घ्या, 10% कमी करा 90, 90 आणखी समजा 90 झाल्यावर आणखी 10% 9 कमी करा, मग जे आन्सर येणार ते 100 मायनस करा. ते इथे एक ट्रिक आहे, पण हे मायनस त्याच्यापेक्षा जर तुम्हाला फ्रॅक्शनचं टेबल पाठ आहे ते एकदम फास्ट होणार. बघा आता फास्टमध्ये कसं होणार, जे आपलं आहे म्हणजे
10% कमी, 10/1 कमी म्हणजे 9, फरक काय म्हणजे 10% कमी, 10/1 कमी म्हणजे 9, 9×81 होते 81, आणि हे किती आहे 100. तर बघा इथंच तुम्हाला समजून जाते, म्हणजे तुम्हाला आणखी पुढे सॉल्व करायची तर गरज तर नाहीच आहे. आलं लक्षात? हे तिथे उत्तर पण येऊन गेलं आहे, याच्या आधी आपण ते कॅल्क्युलेट वगैरे करायचं पण त्याची काही गरज नाही, आपल्याला इथेच डायरेक्ट माहीत पडून गेलं आहे. कारण की कॅल्क्युलेशन करताना आता कितीचा गॅप येणार, याच्यात 19 गॅप येणार, कॅल्क्युलेट कशावर करणार, 100 करणार. बघा हे 100 कॅन्सल होणार, म्हणून शेवटी उत्तर 19 येणार. इथं तर आपल्याला डायरेक्ट समजून गेलं आहे, बघा पहिल्या संख्येपेक्षा ही आधीची संख्येपेक्षा नंतरची संख्या ही लहान आहे म्हणून ही घटच झालेली आहे. ही काय झालेली आहे? घट झाली आहे. किती पर्सेंटची? 19%. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. जस्ट अ मिनिट, व्हिडिओमध्ये थोडंसं पॉज आहे, सॉरी थोडंसं टेक्निकल इश्यू आला होता. तर चला काय झालं हे बघा, इथं तर डायरेक्टच आपल्याला समजून गेलं आहे की आपलं आन्सर आलेलं आहे डायरेक्ट 19. आलं लक्षात? ही ट्रिक अशी काम करते. किती वेळ लागला? काहीच वेळ नाही लागला. किती होते? 10% म्हणजे 100 किती झाले होते? 9. दुसऱ्या वेळेस किती झाले होते? 10% कमीच म्हटलं होतं, म्हणजे किती झाले? 100 किती झाले? 9. 9×81 100 कितीचा गॅप आहे? ते 19. आला आपला आन्सर डायरेक्ट, वेळ न लावता, म्हणजे ऑप्शन नंबर 2. चला तर आता आपण पाचवं बघूया. काय म्हणते पाचव्या प्रश्नात? एका साबणाच्या किमतीत सुरुवातीला 20% वाढ केली व नंतर काही दिवसांनी किंमत 10% कमी केली, तर साबणांच्या किमतीतील शेकडा वाढ किती किंवा व घट किती हे सांगायचं आहे. वाढ किंवा शेकडा घट किती हेच सांगायचं आहे. अतिशय सोपं. आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे? बघा त्यांनी काय म्हटलं आहे, 20% वाढ झाली. 20%ची वाढ, 20%ची वाढ म्हणजे किती होते? बघा मी सांगतो, 20% वाढ म्हणजे 5/1 वाढ. 5/1 वाढ म्हणून किती होते? 6 होते. आपल्या फ्रॅक्शनच्या टेबलनुसार बरोबर 20% फ्रॅक्शन. बघा मी इथे एकदा परत तुम्हाला लिहून टाकतो, 20% लागणार आहे आणि 10% लागणार आहे. 10% काय येणार आहे? 1/10. हां, 20% वाढ म्हणजे 5/1 वाढ होऊन, म्हणजे आधी 5 होती नंतर 6 झाली, त्याच्यानंतर 10% कमी झाली, म्हणजे 10 असं हे 9 होणार आहे. इकट्ठे 2×3 6 आणि 2×5 10 खाली खाली आता याचं गुणाकार, याचं गुणाकार इकडे लिहून टाकायचं. हा होते 25 आणि हा किती होते? 27. ठीक आहे, आता त्यांनी काय करायचं, शेकडा वाढ किंवा शेकडा घट हे सांगायचं आहे. आता इथं काय कितीचा फरक आहे, कितीचा फरक दिसत आहे तुम्हाला? 2 ला पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही जी आहे ही मोठी आहे, म्हणजे आपल्याला काय होणार आहे? वाढच होणार आहे, फायदाच होणार आहे. ठीक आहे, कितीवर? तर 25×100 पर्सेंटेजमध्ये काढायचं, म्हणून 25×25×25×100 4×2 8 8 आहे, ऐका हो 8 आहे. 8% काय झाली आहे? वाढ झाली आहे. आलं लक्षात? तर असंच आता समोर चला का आता सहावा प्रश्न काय म्हणते, का एका कूलरच्या किमतीत 20% कपात केली व नंतर काही दिवसांनी किमतीत 10% वाढ केली, तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? बस मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडणार एवढंच सांगायचं आहे. सोपं, 20% फ्रॅक्शन तर तुम्हाला माहीत आहे की 1/5. आता कपात केली म्हणजे 5 ते 4 झालं. ठीक आहे, आधी 5 होतं नंतर हे 4 झालं आहे. त्यानंतर काय म्हणते, परत काही दिवसांनी 10% वाढ केली. 10% वाढ केली म्हणजे 10 हे झालं आहे 11. काही कट्टे का काटून टाका, हो हे कट्टे, हे किती होते? 5×5=25 11×2=22. आता इथे काय होणार आहे? घट होणार, कारण की पहिल्यापेक्षा दुसरी संख्या लहान आहे. 25×22 किती? 3 लहान. 25 कम्पॅरिझन करायचं, 100 म्हणजे किती? 25×25×25×100 4×12 12 आहे का ऑप्शनमध्ये? 12. पण काय? 12% घट झाली. आलं लक्षात? काय झाली? 12% घट झाली. तर अशाच प्रकारे तुम्ही हे टाईप 5 जे प्रॉब्लेम्स आहे, टाईप 5 प्रॉब्लेम असे सोडून बघायचे आहे. बघा मी तुम्हाला प्रत्येक मेथडनं सांगितलेलं आहे, इथे डबल सांगितलेलं आहे. जुनी या व्हिडिओमध्ये मी पहिल्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ट्रेडिशनल मेथड जी कशी आहे ती कशी वापरायची, त्याच्यानंतर आपण शॉर्टकटच वापरत गेलेलो आहे, ते पण मी तुम्हाला 2-2 वेळेस सांगितले आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाच कन्फ्युजन नाही राहील. कन्फ्युजन राहिलं तर तुम्ही सांगून द्यायचं का सर एकदा परत सांगून द्या मला, त्याआधी तुम्ही एकदा व्हिडिओ परत बघूनच घ्यायचा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. असे की हार्ड अँड फास्ट मेथड आहेच नाही. ठीक आहे,
तर हे जे सातवं आहे, सातवा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचा आहे आणि याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा आहे, ठीक आहे? तर चला असंच आपण आहे ना आता टाईप सिक्सकडे वळूया. टाईप सिक्स म्हणजे आता आपण टाईप सिक्स बघूया की काय आहे, कसं आहे. तर थोडंसं एक लेवल अप जाऊया आपण, म्हणजे आता कसं काय होत आहे. तर आपल्याला आता नवीन म्हणजे प्रॅक्टिस तर करायच लागेल ना, तर आपण थोडंसं एक लेवल आणखी अप जाऊया. टाईप सिक्स, टाईप सिक्समध्ये काय आता प्रश्न आपण वाचून घेऊया. याच्यात एक ट्विस्ट आलेला आहे, तो ट्विस्ट काय मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिले आपण क्वेश्चन वाचून घेऊया. एका कामगाराचा पगार सुरुवातीला 20% वाढला व नंतर पगार 10% कमी केला, त्यामुळे कामगाराचा पगार सध्या 19,440 रुपये झाला, तर कामगाराचा पगार किती होता. बघा त्यांना काय म्हटलेलं आहे, आतापर्यंत आपण असंच प्रॉब्लेम केले 10% वाढली 20% वाढली, 10% वाढली 20% कमी केली, तर याच्यात किती टक्के वाढ किंवा घट, वाढ किंवा घट हे असं शिकलं होतं. तर आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे, 20% वाढवला आणि 10% कमी केला, तर त्याचा पगार 19,440 म्हणजे इतका आहे. तर आधी किती होता, म्हणजे आपल्याला मूळचा पगार सांगायचा आहे. हे वाढ किंवा घट करून झाल्यावर इतका पगार आहे, तर आधी किती होता. बस अतिशय सोपं. चला तर आपण आता स्टार्ट करूया. आपण ट्रेडिशनल मेथड, आता बघा याच्यात एवढे ट्रेडिशनल मेथडमध्ये म्हणजे न जाता मोठे मोठे आकडे येणार, म्हणून आपण छोट्यात छोटं कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. म्हणून काय करा, 20% वाढ केली म्हणजे काय झालं, 5-6 झालं याआधी नंतर. बघा आधी किती होतो 20% वाढ केली म्हणजे 5 होते ती 6 झाली. त्याच्यानंतर काय म्हणते, 10% कमी झाली, 10% कमी म्हणजे किती, 10% फ्रॅक्शन काय आहे, 1/10 म्हणजे 10 एक कमी, ते किती होणार, 9. काय कट्टे का काटून टाका हो, हे कट्टे 3 ठीक आहे, हे होते 25, हे होते 27, ठीक आहे, हे झालं. तर काय म्हणते, ही वाढ घट केल्याच्या नंतर पगार सध्या किती आहे म्हणते, 19,440 आहे म्हणते. किती आहे म्हणते, 19,440. बस काहीच नाही, याला 27 भाग देऊन टाका, उत्तर येऊन जाणार. सर तुम्हाला पाळे पण पाठ पाहिजे बरं, जेणेकरून तुमचं उत्तर फास्टमध्ये येणार. तुम्ही सर्वांनी पाळे पण पाठ करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला एकदम समोर जे गणित आहे त्याच्यात तर फायदा होणारच, त्यात काही शकच नाही आहे. 27 भाग द्यायचा आहे तर हां 27 भाग दिला, किती होती, 720. बघा इंटू इथे 720 झालेली आहे. बस इथे पण येतो इंटू 720 करून टाकायचं आहे. मला जर भाग देणं म्हणजे मोठ्या संख्या येत नसेल, तुम्ही लहान लहान करूनही देऊ शकता. इथे बघा होय काहीच नाही, काय करायचं आहे, आता 25 ला 720 करून टाकायचं आहे. 720 इंटू 25 काय आहे, 25 0 25 50, 5 कॅरी, 25 7 175 आणि 5 टाकून द्यायचे म्हणजे 180 आलं का. 8,000 हो ऑप्शनमध्ये आहे का, इथे नाही आहे. हे बघा ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर आहे. काय केलं आपण परत एकदा मी सांगतो, काय म्हणते, एका कामगारांचा पगार सुरुवातीला 10% वाढला व नंतर 20% वाढला व नंतर 10% कमी केला आणि त्यामुळे हे म्हणजे हे दोन बदल वाढल्याचा आणि कमी केल्याच्या बदलामुळे सध्या त्यांचा पगार 19,440 आहे. तर सुरुवातीला म्हणजे आधी पगार किती होता, बस इतकं सांगायचं आहे. आपण काय केलं पहिल्या स्टेपमध्ये, आधी किती होता तर 20% वाढ केली, 5 होता तर 6 झाली आहे, त्याच्यानंतर 10% कमी केली म्हणजे 10 होता 1 कमी म्हणजे 9 झाले आहे. बस काही नाही, इथे कटकोट केला आहे आपण, त्याच्यानंतर हे झाले 25, इथे झाले 27 आणि 27 म्हणजे 19,440 यांना आपण भाग दिला आहे 27 ते येते 720 आणि म्हणून इथे 720 आला आहे, म्हणून इथे पण आपण 720 गुणलं म्हणून आपलं 18,000 उत्तर आलेलं आहे. तर आधी 18,000 पगार होता हे काटछाट केल्याच्यानंतर, म्हणजे 19,440 होता हे काटछाट केल्याच्यानंतर जो आधीचा पगार पाहिजे होता तो किती होता, 18,000 आलं लक्षात. चला तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळूया. काय म्हणते, काही पुस्तकांची किंमत सुरुवातीला 10% कमी केली, त्यानंतर पुन्हा पुस्तकांची किंमत 10% कमी केली, त्यामुळे पुस्तके आता 2,187 रुपयाला मिळतात, तर त्या पुस्तकांची मूळ किंमत किती होती. मूळ किंमत बघा इथे पण दिलेलं आहे, काय केलं, दोन वेळा 10% कमी केली आहे, 10% कमी केली आहे, हे कमी करून 2,187 रुपयाला भेटत आहे. तर आधी मूळ किंमत सांगायची आहे, बस काहीच नाही,
दोन वेळा आपण कमी करून टाकू. आपल्याला काय 10% फ्रॅक्शन कमी येते तुम्हाला परत लिहून दाखवतो. ह्या 10% फ्रॅक्शन होतात 10/1 कमी म्हणजे 9 झाले. 10/1 कमी म्हणजे 9 झाले. परत इथं दुसऱ्यांना काय म्हणते 10 कमी झाली, दुसऱ्यांना काय म्हणते 10% कमी झाली, परत 10/1 म्हणजे 9 झाले. ठीक आहे, काही कळत नाही. 9 9 81 100. आता इथं काय म्हणणं आहे त्यांचं, या बदलाने हे जे आपण बदल केले हे दोन वेळा केले ना, म्हणजे 10 10 10% कमी केले ना, याच्या अंतर ती किती रुपये किंमत झाली 2187 रुपये झाली. तर आपल्या त्यांना 100 किंमत विचारली आहे. बस काहीच नाही, भाग देऊन द्यायचं डायरेक्ट किती. चला तर आपण आता भाग देऊन देऊया. मी तुम्हाला भाग देऊन दाखवतो कसं जाते कितीने जाते. तर बघा तर काय होते 27 इथे जाते होते असं पेन्सिल करून घ्या. 27 81 आणि इथे आता 27 खाली आपल्याला भाग द्यावा लागेल. थोडंसं असं लिहावं लागेल म्हणजे क्लिअर. एकच मिनिट बघा, इथे 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 27 8 2 16 ओके किती होते 2 7 27 1 27 म्हणजे 81 इथे झालं खाली काटल्यावर 81 म्हणजे इथे 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 किती होते 3 1 3 म्हणजे इथे 27. तर इथे 27 हे याचं 27 येते बरोबर, म्हणून इथं झाला पण याचं 27 म्हणजे याचं उत्तर येणार 2700. ऐका ऑप्शनमध्ये, हो ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. आता थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटणार पण तुम्ही एकदम लक्ष देऊन बघायचं आहे. बघा मी कलर चेंज करून परत एकदा तुम्हाला समजून सांगतो. आता सोपं प्रत्येक वेळेस गेल्यावर हे काय एक्झाममध्ये थोडंसं टफ लेवलचं, हे एक्झाम लेवलचं आहे म्हणजे तुम्हाला कठीण जाणं. एकदम लक्ष देऊन बघायचं काय म्हणते. आपल्याला एका पुस्तकाची किंमत सुरुवातीला 10% कमी गेली, 10% कमी गेली म्हणजे आपण काय केलं 10/1 कमी 9 झाली. बघा 1 काबार कमी केली, 10% फ्रॅक्शन बघा 10/1 कमी केली असं म्हणून 9 झाली. मग त्यानंतर पुन्हा पुस्तकाची किंमत 10% कमी केली म्हणजे परत इथे पण 10/1 कमी म्हणजे 9 केली. यामुळे या गोष्टीमुळे पुस्तकाची आता आता इतकी रुपये 2187 आहे म्हणते. बस काहीच नाही, 2187 आता आहे, त्याला आपण भाग दिला आहे. भाग दिल्याच्या नंतर हे 27 आले 81 जर आपण करून फाडा ते 27 येते. तर म्हणून बस इथं 27 आहे म्हणून या साईडनं आपण 27 गुणायचं आहे. बस 27 हे त्याचं उत्तर येते. लक्षात. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. तिसरा काय म्हणते, एका शाळेतील विद्यार्थी संख्या सुरुवातीला 20% वाढली व नंतर काही दिवसांनी विद्यार्थी संख्या 10% वाढून शाळेतील विद्यार्थी 528 झाले तर सुरुवातीला शाळेत किती विद्यार्थी होते. बस हेच काढायचं आहे. बघा याचा फायदा आहे ना, ह्या मेथडचा फायदा तुम्हाला जे आपण शिकून समोर नफा व तोटा त्याच्यात पण होणार. चला तर आता काय म्हणते, आधी आपण लिहून घ्या किती टक्क्याची वाढ झाली किती टक्क्याची घट झाली. काय म्हणते, 20% वाढ झाली. 20% वाढ म्हणजे किती, 5/1 वाढ म्हणजे 6 झाली. त्याच्यानंतर 10% कमी, 10% कमी म्हणजे 10/1 कमी म्हणजे 9. काय कट्टे हो कट्टे इथे इथे हे कट्टे असं होते आणि हे असं होते. दोघांचे गुणाकार करून घ्यायचं आहे. हे झालं 25, हे झालं 9 3 27. तर आता किंमत किती आहे म्हणते, तर 528 आहे म्हणते. तर आपल्याला आधीची किंमत सांगायची आहे. आधीची किंमत कशी येते ते आपण आता काढूया. सॉरी वाचण्यात एका जागी चूक झाली माझ्या. आणि एकच मिनिट आहे, इथे 10% कमी झाली, 10% वाढलं आहे, 10% वाढलं आहे, 10% वाढलं आहे. बघा एका शाळेतील विद्यार्थी संख्या सुरुवातीला 20% वाढली म्हणजे 5/6. नंतर काही दिवसांनी विद्यार्थी संख्या 10% वाढून, बघा दुसरी वेळेस वाढली, याच्या आधी वाढलं तर कमी असं झालं. नंतर मी थोडंसं येऊन गेलो कन्फ्युजन गेलो फ्लो फ्लो मध्ये. तर ठीक आहे, तर परत दुसऱ्या वेळेस 10% म्हणजे 10/1 वाढली म्हणजे 11 झाली. ठीक आहे, किती होते 3 हे किती होते 5 दोन्ही मागील आहे. तर हे किती होते 25 आणि हे किती होते 33. आलं लक्षात. तर हे किती झाली म्हणजे आता किती आहे 528 आहे. बस काहीच नाही, आता आपण अकरा भाग देऊया.
अकरा तिथे 30 आणि खाली पण 11 आणि 12 घ्यायचं आणि किती घेऊ शकतो ते बघून घेऊया आपण. इथे जे तुम्हाला येणार ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर आहे. काय केलं होतं बघा, मी थोडंसं कन्फ्युजन झालं असणार, मी क्वेश्चन तुम्हाला परत समजून सांगतो. एका शाळेतील विद्यार्थी संख्या सुरुवातीला 20% वाढली, 20% वाढली म्हणजे 5 पासून 6 झाली. त्याच्यानंतर व नंतर काही दिवसांनी विद्यार्थी संख्या परत वाढली म्हणजे किती, 10% वाढली. बरं, माझ्यासारखी तुम्ही घाईक करू नका, बरोबर वाचा, माझं घाईकेत सुटून गेलो होता. 10% वाढली म्हणजे किती झाली, 10 वरून 11 झाली. तर बस काय कट्टे आपण काढून घेतलं होतं, इथं 3 आलं होतं, इथं 5 आलं होतं, बस काही या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकलं होतं. हे 25 होते, हे 33 होते. तर 33 म्हणजे किती, 528 दिलं होतं. ते किती पट होते त्याचं, तर 16 पट. आपल्याला काहीच नाही, 25 16 पट करून आपलं उत्तर काढायचं. 25 × जर 16 केलं ते बरोबर 400, म्हणून आपलं हे 400 आन्सर होतं. चला तर अशाच प्रकारे आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट म्हणजे 14. काय म्हणते, एका घड्याळ्याची किंमत सुरुवातीला 20% कमी केली. बघा काय केली, कमी केली व नंतर 20% वाढली. बघा आधी कमी केली आणि नंतर वाढली, त्यामुळे घड्याळ्याची आत्ता किंमत 14,400 रुपयाला मिळते. तर घड्याळ्याची मूळ किंमत किती, बस काहीच नाही, हेच सॉल्व करायचं आहे आपल्याला आधीच सारखं. बघा आता आपण नीट लक्ष देऊया, जसे थोडीशी गलती होणार. 20% कमी झाली, 20% 20% फ्रॅक्शन जे आहे त्याच्यात एक कमी म्हणजे 5 वरून 4 झाली व नंतर 20% वाढली. नंतर 20% वाढली, वाढल्याचं फ्रॅक्शन काय, 5 वर 1 जास्त म्हणजे 6. इथे काही कटत नाही, हे किती होते 25 आणि हे किती होते 24. तर 24 व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे, 24 त्यांनी व्हॅल्यू दिली आहे 14,400. हे याच्या किती पट आहे, सरळ सरळ 6 पट आहे, म्हणजे 600 सॉरी. तर इथं पण आपल्याला बस असंच काही नाही, 600 करायचं आहे. किती येते याचा आन्सर, तर 25 150 2 0 वाढून द्या, किती येते 15,000. आहे का ऑप्शन, हो आहे ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर आहे. बस काहीच नाही केलं त्यांनी. आपल्याला काय प्रश्नात असं म्हटलं होतं की एका घड्याळ्याची किंमत सुरुवातीला 20% कमी झाली आणि नंतर 20% वाढली. ठीक आहे, आपण 20% कमी केली, 5 वरून 4 केली, त्याच्यानंतर काय केली, वाढवली 5 वरून 6 केली. तर त्यानंतर या दोघांचा गुणाकार करून टाकला आहे, 5 5 25 4 6 24. तर 24 किंमत किती दिली होती आपल्याला, 14,400 दिली होती. बस याचे किती पट आहे, तर 600 पट आहे. याचे किती पट आहे, तर 600 पट करून घ्यायचं, म्हणजे 25 150 आणि वरचे 0 0 तसे ठेवून दिलं, म्हणून किती आन्सर आलं आपलं, 15,000 हे आपला आन्सर आला. बघा हे जे लास्ट प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचं आहे. आहे तर तसं इझीच आहे, हे तसं इझीच, पण हे पण तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर होतील. आणि याचा आन्सर पण तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं, म्हणजे टाईप 5 एक मी तुम्हाला सोडवायसाठी दिला आहे आणि एक टाईप 6 दिलेला आहे. तर आधी तुम्ही हा व्हिडिओ 1 वेळा नाही 2 वेळा परत पहा, जेणेकरून तुम्हाला जर काही डाऊट असणार, कारण की नवीन ट्रिक आहे. नवीन ट्रिक म्हणजे इतकी चलनातली ट्रिक नाही आहे, लोकं वापरत नाही, पण जर ही ट्रिक तुम्ही वापरली, कारण की त्यांना कठीण जाते ती वापरायला, आणि ही टाईम कन्झ्युमिंग ट्रिक नाही आहे. फक्त फ्रॅक्शनचा टेबल पाठ करा, म्हणून फ्रॅक्शनचा टेबल पाठ केल्यावर ही तुम्हाला इझी जाणार. आणि फक्त ही सांगायसाठी थोडीशी, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगावं लागते, म्हणून इथं थोडंफार तुम्हाला सांगण्यासाठी वेळ जाते, नाही तर मग ही जास्तीत जास्त एका मिनटात सॉल्व होणार हे मेथड आहे. बघा हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि हे 5वं आणि हे 6वं. हे पण तुम्ही परत एकदा सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पहा, परत एकदा याच मेथडनी सॉल्व करा आणि मला कमेंटमध्ये सांगा सर आम्ही तुम्ही सांगितलेल्याच मेथडनी सॉल्व केलं आहे म्हणून. त्याच्यानंतर टाईप सिक्स पण आपण ट्रिकनेच पाहिलेलं आहे. बघा 2 3 4 आणि 5 मी तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करायचं आहे आणि
जे चॅनलवर फर्स्ट टाईम आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर मिळतील. आणि सर्वांनी आपला कालचा 5000 प्रश्न मालिकेचा जी सिरीज आहे ती पण पाहायची आहे. आणि डेली तुम्ही जर 5000 प्रश्न मालिकेची सिरीज कराल तर तुम्हाला परीक्षेमध्ये एकदम आसानी जाईल गणित सोडवण्यासाठी. थँक्यू.